नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 प्रकरण 6 त्रिकोणमिती सराव संच 6.1 उदाहरण क्रमांक 6 1 ते 12 उदाहरणे हे अभ्यासणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आता 6वा प्रश्न सोडवूया आपण। सिद्ध करा, यामध्ये पहिलं उदाहरण आहे साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा बरोबर सेक थीटा। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा बरोबर सेक थीटा, हे आपल्याला सिद्ध करायचे। तर ही सिद्ध करा ही जी उदाहरणं आहेत हे आपल्याला LHS आणि RHS घेऊन सोडवावे लागते, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू। तर डावी बाजू घेताना ही डाव्या बाजूवरून आपल्याला उजवी बाजू सारख्या सिद्ध करायचे। तर यामध्ये आपण अगोदर डावी बाजू लिहून घेऊया। डाव्या बाजूलाच LHS असंही म्हणतात, म्हणून LHS लिहिलं तरी चालेल किंवा डावी बाजू। डावी बाजू बरोबर साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा। आता जे आपले नित्यसमानतेचे जे सूत्र आहेत त्या सूत्रावरूनच ह्याला आपण सोडवायचे। तर याचा छेद काय नाही म्हणजे 1 आहे। इथं काय करा, छेदाछेदाचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार करा। तर इथं छेदाछेदाचा गुणाकार काय येईल, कॉस थीटा गुणिले 1 कॉस थीटा। तिरपा गुणाकार साइन वर्ग थीटा गुणिले 1 साइन वर्ग थीटा प्लस कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा। आता इथं साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1 हे सूत्र आहे, म्हणून याच्या ठिकाणी काय येईल, 1 छेद कॉस थीटा। आपण साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटाच्या ठिकाणी 1 लिहिलं, साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर 1। आता 1 छेद कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा होतो। 1 छेद कॉस थीटा बरोबर सेक थीटा हे सूत्र आपण वापरू इथं, म्हणजे सेक थीटा बरोबर 1 छेद कॉस थीटा बरोबर उजवी बाजू, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं। म्हणून साइन वर्ग छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा बरोबर सेक थीटा। साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा बरोबर सेक थीटा आहे। दुसरं उदाहरण सोडवूया, कॉस वर्ग थीटा कंसात 1 प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर 1। कॉस स्क्वेअर थीटा कंसामध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर 1 आहे। तर आता डावी बाजू लिहून घ्यायची, कॉस वर्ग थीटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा गुणिले, एक सूत्र आहे आपल्याकडं सेक स्क्वेअर थीटा बरोबर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थीटा, म्हणजे 1 अधिक टॅन वर्ग थीटाच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, सेक वर्ग थीटा। याच्या ठिकाणी लिहा सेक वर्ग थीटा। आपण हे सूत्र वापरले इथं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा, याच्या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा ठेवला। आता बरोबर हे कॉस स्क्वेअर थीटा गुणिले सेक थीटा बरोबर 1 छेद कॉस थीटा आहे। सेक थीटा बरोबर 1 छेद कॉस थीटा, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा बरोबर 1 छेद कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजेच काय होईल, या ठिकाणी 1 छेद कॉस वर्ग थीटा येईल।
अपन इत सूत्र वापरल सेक थीटा बरोबर एक छेद कॉस थीटा आणि इथं वर्ग आहे म्हणून दोन्ही बाजूचा वर्ग केला तर या ठिकाणी हा कॉस स्क्वेअर थीटा आणि हा कॉस स्क्वेअर थीटा कॅन्सल होतो कॉस वर्ग थीटा आणि छेदातला कॉस वर्ग थीटा कॅन्सल होईल बरोबर एक बरोबर उजवी बाजू आणि हीच उजवी बाजू आहे म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून कॉस वर्ग थीटा कंसात एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर एक तर आता आपण तिसरा प्रश्न सोडवूया वर्गमुळात एक मायनस साईन थीटा छेद एक प्लस साईन थीटा बरोबर सेक थीटा मायनस टॅन थीटा याची डावी बाजू लिहून घ्या डावी बाजू बरोबर वर्गमुळात एक मायनस साईन थीटा छेद एक प्लस साईन थीटा आता याच्या अंशाला आणि छेदाला एक मायनस साईन थीटानं गुणाकार करा म्हणजे हे जशाच तसं लिहा आणि अंशाला आणि छेदाला एक मायनस साईन थीटानं गुणाकार करा म्हणजे वर्गमुळात एक मायनस साईन थीटा गुणिले एक मायनस साईन थीटा या पद्धतीनं छेदामध्ये एक प्लस साईन थीटा गुणिले एक मायनस साईन थीटा ज्या संख्येनं अंशाला गुणाकार केलेला आहे त्याच संख्येनं छेदाला पण गुणाकार करावा आता बरोबर एक मायनस साईन थीटा गुणिले एक मायनस साईन थीटा हा एकच कंस दोनदा गुणाकारात आहे म्हणजे त्या कंसाचा वर्ग होतो एक मायनस साईन थीटा कंसाचा वर्ग होईल का एक मायनस साईन थीटा गुणिले एक मायनस साईन थीटा एक मायनस साईन थीटाचा वर्ग इथं बघा एक प्लस साईन थीटा एक मायनस साईन थीटा म्हणजे समजा हे ए प्लस बी आणि हे ए मायनस बी हा एकच कंस आहे ए प्लस बी गुणिले ए मायनस बी म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी बरोबर ए वर्ग मायनस बी वर्ग होतो हां मग याचंही या सूत्राप्रमाणे लिहा एक प्लस साईन थीटा आणि एक मायनस साईन थीटा म्हणजे एकचा वर्ग मायनस साईन वर्ग थीटा आता एकचा वर्ग एकच येतो मायनस साईन वर्ग थीटा आता हे वर्त अंश जशाच तसा लिहा एक मायनस साईन थीटा कंसाचा वर्ग आता एक मायनस साईन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा होतो हे सूत्र आहे आपलं साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक मग जर आपण साईन वर्ग थीटा या बाजूला घेतला तर काय होईल कॉस वर्ग थीटा बरोबर एक मायनस साईन वर्ग थीटा हे सूत्र आपण या ठिकाणी घेतलं एक मायनस साईन वर्ग थीटाच्या ठिकाणी कॉस वर्ग थीटा लिहूया म्हणजे इथं काय होईल कॉस वर्ग थीटा आता वर्गमुळात इथं अंशाचा वर्ग आहे आणि छेदाचा पण वर्ग आहे म्हणून आपण ह्याला एकाच कंसात लिहूया एक मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा कंसाचा वर्ग आता या ठिकाणी वर्गमुळामध्ये एक मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा कंसाचा वर्ग आहे हा वर्गमूळ आणि कंसाचा वर्ग जर याचं वर्गमूळ घेतलं तर एवढंच येईल फक्त एक मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा वर्गमूळ घेतल्यानंतर हा वर्ग निघून जातो म्हणजेच उत्तर काय येईल एक मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा एक मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा आता ह्याला सेपरेट लिहूया आपण छेद सेपरेट घेऊया आपण एक मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे एक छेद कॉस थीटा मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा घेऊया एक छेद कॉस थीटा मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा एक मायनस कॉस थीटा मायनस साईन थीटा छेद कॉस थीटा
बरोबर। आता एक छेद कॉस थीटा म्हणजे काय होतो, सेक थीटा। काय होतो, सेक थीटा मायनस साइन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा। एक छेद कॉस थीटा सेक थीटा होईल, साइन थीटा छेद कॉस थीटा टॅन थीटा होईल, म्हणजे ही आली आपली उजवी बाजू। सेक थीटा मायनस टॅन थीटा बरोबर उजवी बाजू। म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू। म्हणून वर्गमुळात एक मायनस साइन थीटा छेद एक प्लस साइन थीटा बरोबर सेक थीटा मायनस टॅन थीटा। तर आता चौथा प्रश्न सोडवूया आपण। सेक थीटा मायनस कॉस थीटा गुणिले दुसऱ्या कंसात कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर टॅन थीटा गुणिले सेक थीटा। आपल्याला डावी बाजू दिलेली आहे सेक थीटा मायनस कॉस थीटा पहिल्या कंसात गुणिले दुसऱ्या कंसात कॉट थीटा प्लस टॅन थीटा। सिद्ध करायचं आहे टॅन थीटा गुणिले सेक थीटा। तर याची डावी बाजू लिहून घ्या, पहिल्या कंसात सेक थीटा मायनस कॉस थीटा गुणिले दुसऱ्या कंसात कॉट थीटा प्लस टॅन थीटा। आता आपल्याला या ठिकाणी सेक थीटाच्या ठिकाणी एक छेद कॉस थीटा घेता येईल। इथं जे सेक थीटा आहे त्या ठिकाणी एक छेद कॉस थीटा घ्या, कॉट थीटाच्या ठिकाणी कॉस थीटा छेद साईन थीटा घ्या, प्लस टॅन थीटाच्या ठिकाणी साईन थीटा छेद कॉस थीटा घ्या। सेक थीटाच्या ठिकाणी काय घ्यायचं, एक छेद कॉस थीटा मायनस कॉस थीटा गुणिले दुसऱ्या कंसात या कॉट थीटाच्या ठिकाणी कॉस थीटा छेद साईन थीटा प्लस या टॅन थीटाच्या ठिकाणी, या टॅन थीटाच्या ठिकाणी घ्या साईन थीटा छेद कॉस थीटा। आता इथं ह्याचा छेद काय नाही म्हणजे एक आहे, छेदा छेदाचा गुणाकार करा आणि तिरपा गुणाकार करा। या ठिकाणी कॉस थीटा गुणिले एक कॉस थीटा, एक गुणिले एक एक, मायनस कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा दुसऱ्या कंसात। इथं पण छेदा छेदाचा गुणाकार करा आणि तिरपा गुणाकार करा। साईन थीटा गुणिले कॉस थीटा होईल छेद गुणिले कॉस थीटा। आता तिरपा गुणाकार कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा प्लस साईन थीटा गुणिले साईन थीटा साईन वर्ग थीटा। आता इथं एक मायनस कॉस वर्ग थीटा आहे, एक मायनस कॉस वर्ग थीटा म्हणजे साईन वर्ग थीटा होतो। या ठिकाणी लिहा साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा गुणिले कॉस वर्ग थीटा प्लस साईन वर्ग थीटा। हे सूत्र आहे आपलं, साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक, म्हणजे या ठिकाणी येईल एक छेद साईन थीटा गुणिले कॉस थीटा गुणिले कॉस थीटा। या ठिकाणी हा साईन वर्ग थीटा मधला एक साईन थीटा, साईन वर्ग थीटा म्हणजे साईन थीटा गुणिले साईन थीटा होतो। एक साईन थीटा आणि हा साईन थीटा कॅन्सल होतो। राहिलं का या ठिकाणी अंशामध्ये एक साईन थीटा शिल्लक राहिला, हां साईन थीटा छेद कॉस थीटा राहील। म्हणजे इथं साईन थीटा छेद कॉस थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा, इथं एक कॉस थीटा शिल्लक राहिला। आता साईन थीटा छेद कॉस थीटा म्हणजे टॅन थीटा, ते आपण इथं लिहिलं होतं असं, टॅन थीटाच्या ठिकाणी साईन थीटा छेद कॉस थीटा, ते साईन थीटा छेद कॉस थीटा बरोबर येईल इथं टॅन थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा। एक छेद कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा बरोबर उजवी बाजू, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू। म्हणून उत्तर येईल सेक थीटा, उत्तर येईल
सेक थीटा माइनस कॉस थीटा गुणिले दुसऱ्या कंसात कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर टॅन थीटा गुणिले सेक थीटा। तर आता पाचवा प्रश्न सोडवूया। कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा। कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा हे आपल्याला सिद्ध करायचे। तर लिहा डावी बाजू बरोबर कॉट थीटा प्लस टॅन थीटा। अतिशय सोपं उदाहरण आहे। या ठिकाणी आता इथं कॉट थीटाच्या ठिकाणी कॉस थीटा छेद साईन थीटा ठेवा प्लस टॅन थीटाच्या ठिकाणी साईन थीटा छेद कॉस थीटा ठेवा। म्हणजे इथं काय येईल आता कॉस थीटा छेद साईन थीटा प्लस साईन थीटा छेद कॉस थीटा। आता इथं छेदाछेदाचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार घ्या। साईन थीटा गुणिले कॉस थीटा येईल छेद तिरपा गुणाकार कॉस थीटा गुणिले कॉस थीटा कॉस वर्ग थीटा प्लस साईन थीटा गुणिले साईन थीटा साईन वर्ग थीटा। आता साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा हे सूत्र आहे। साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक म्हणजे एक छेद साईन थीटा गुणिले कॉस थीटा। आपण इथं सूत्र वापरलं साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक। आता इथं असं लिहा एक छेद साईन थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा। सेपरेट सेपरेट लिहिलं मी एक छेद साईन थीटा गुणिले एक छेद कॉस थीटा। आता एक छेद साईन थीटाचा अर्थ काय होतो? हा एक छेद साईन थीटा म्हणजेच कोसेक थीटा होतो बरोबर गुणिले एक छेद कॉस थीटा। एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा होतो आणि हाच आपला उजवी बाजू आहे बरोबर उजवी बाजू। म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू। म्हणून कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर कोसेक थीटा गुणिले सेक थीटा। तर आता सहावा प्रश्न सोडवूया आपण। एक छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा बरोबर सेक थीटा प्लस टॅन थीटा। एक छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा बरोबर सेक थीटा प्लस टॅन थीटा हे आपल्याला सिद्ध करायचंय। त्याची डावी बाजू लिहा एक छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा। याला काय करा अंशाला आणि छेदाला सेक थीटा प्लस टॅन थीटानं गुणाकार करा। सेक थीटा मायनस थीटाच्या ऐवजी प्लस घ्या आणि अंशाला आणि छेदाला गुणाकार करा म्हणजे काय येईल बघा सेक थीटा प्लस टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा गुणिले सेक थीटा प्लस टॅन थीटा। अंशामध्ये जशास तसं लिहा आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि सेक थीटा प्लस टॅन थीटा। ए मायनस बी ए प्लस बी हे सूत्र वापरा। ए मायनस बी ए प्लस बी बरोबर ए वर्ग मायनस बी वर्ग म्हणजे सेक वर्ग थीटा मायनस टॅन वर्ग थीटा। आता हे सेक थीटा प्लस टॅन थीटा छेद सेक वर्ग थीटा बरोबर वन प्लस टॅन वर्ग थीटा आहे की नाही। ह्या सेक वर्ग थीटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थीटा हे सूत्र लिहा या ठिकाणी वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा एक अधिक टॅन वर्ग थीटा मायनस टॅन वर्ग थीटा आणि हे टॅन वर्ग थीटा
हे सेक वर्ग थीटा ज्या ठिकाणी ठेवला आपण, एक अधिक टॅन वर्ग थीटा मायनस हे टॅन वर्ग थीटा, हे टॅन वर्ग थीटा मायनस टॅन वर्ग थीटा शून्य होईल, हे कॅन्सल होईल शून्य, म्हणजे राहिलं काय शिल्लक, सेक थीटा प्लस टॅन थीटा छेदामध्ये एक राहिलं, काय नाही म्हणजे इथं हे एक राहिलं शिल्लक, म्हणजेच सेक थीटा प्लस टॅन थीटा बरोबर उजवी बाजू, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून एक छेद सेक थीटा मायनस टॅन थीटा बरोबर सेक थीटा प्लस टॅन थीटा हे सिद्ध झालं। आता आपण सातवं उदाहरण सोडवूया, साईन फोर थीटा मायनस कॉस फोर थीटा बरोबर एक मायनस दोन कॉस स्क्वेअर थीटा हे आपल्याला सिद्ध करायचंय। तर ह्याची डावी बाजू दिलेली आहे साईन फोर थीटा मायनस कॉस फोर थीटा, या डावी बाजू बरोबर साईन फोर थीटा मायनस कॉस फोर थीटा बरोबर। आता ह्याला ए वर्ग मायनस बी वर्गचं सूत्र वापरा, ह्याला कसं लिहा अगोदर, साईन वर्ग थीटाचा वर्ग मायनस कॉस वर्ग थीटाचा वर्ग, आणि याला आता ए वर्ग मायनस बी वर्गचं सूत्र वापरा, ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए मायनस बी पहिल्या कंसात गुणिले दुसऱ्या कंसात ए प्लस बी, मग इथं याला त्या स्वरूपामध्ये लिहा, काय येईल हे साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा पहिल्या कंसात गुणिले दुसऱ्या कंसात साईन वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा, काय सूत्र वापरलं इथं आपण, ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए प्लस बी गुणिले ए मायनस बी। आता साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक, म्हणजे याची किंमत आहे एक, साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक, कंसामध्ये साईन वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा, इथं काय वापरलं आपण, साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक। आता एक न ह्यालामध्ये गुणाकार करा, एक न गुणल्यावर जशास तसं येईल, म्हणजे काय राहील साईन वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा, आता बरोबर साईन वर्ग थीटाच्या ठिकाणी याच्यावरूनच बघा, साईन वर्ग थीटा जर आपण या बाजूला घेतला तर काय होईल, कॉस वर्ग थीटा बरोबर एक मायनस साईन वर्ग थीटा, म्हणजे साईन वर्ग थीटाच्या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल एक मायनस कॉस वर्ग थीटा, या साईन वर्ग थीटाच्या ठिकाणी लिहा एक मायनस कॉस वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा, काय वापरलं इथं, एक मायनस साईन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा, ह्या साईन वर्ग थीटाच्या ठिकाणी एक मायनस कॉस वर्ग थीटा ठेवलं। आता हे एकला एक मायनस कॉस वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा यांची बेरीज होईल, मायनस कॉस वर्ग थीटा मायनस कॉस वर्ग थीटा किती होईल, मायनस दोन कॉस वर्ग थीटा, म्हणजे उत्तर आलं एक मायनस दोन कॉस वर्ग थीटा, आणि हीच आपली उजवी बाजू आहे बरोबर उजवी बाजू, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं, म्हणजेच साईन फोर थीटा मायनस कॉस फोर थीटा बरोबर एक मायनस दोन कॉस स्क्वेअर थीटा, म्हणून साईन फोर थीटा मायनस कॉस फोर थीटा बरोबर एक मायनस दोन कॉस वर्ग थीटा। आता आठवं उदाहरण सोडवूया, सेक थीटा प्लस टॅन थीटा बरोबर कॉस थीटा छेद एक मायनस साईन थीटा, काय सिद्ध करायचं आपल्याला, सेक थीटा प्लस टॅन थीटा बरोबर कॉस थीटा छेद एक मायनस साईन थीटा, याची डावी बाजू लिहा सेक थीटा प्लस टॅन थीटा, डावी बाजू बरोबर
सेक थीटा प्लस टैन थीटा। सेक थीटा च्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल एक छेद कॉस थीटा आणि टैन थीटा च्या ठिकाणी साइन थीटा छेद कॉस थीटा। या सेक थीटा च्या ठिकाणी लिहा एक छेद कॉस थीटा प्लस टैन थीटा च्या ठिकाणी साइन थीटा छेद कॉस थीटा। आलं का लक्षात? आता दोन्हीचा छेद समान आहे ह्याची बेरीज करा। छेद एकच येईल कॉस थीटा छेद एक अधिक साइन थीटा, एक अधिक साइन थीटा छेद कॉस थीटा बरोबर। आता ह्याच्या अंशाला आणि छेदाला एक प्लस साइन थीटा आहे त्याच्याऐवजी एक मायनस साइन थीटानं अंशाला आणि छेदाला गुणाकार करा तर काय होईल बघा, एक प्लस साइन थीटा गुणिले एक मायनस साइन थीटा। प्लसच्या ऐवजी मायनस घ्या आणि अंशाला आणि छेदाला गुणाकार करा। छेदात काय येईल? कॉस थीटा गुणिले एक मायनस साइन थीटा। आता इथं ए प्लस बी ए मायनस बी सूत्र वापरा। हे एक अधिक साइन थीटा एक मायनस साइन थीटा म्हणजे ए प्लस बी गुणिले ए मायनस बी बरोबर ए वर्ग मायनस बी वर्ग। हां म्हणजे इथं काय येईल? एकचा वर्ग मायनस साइन वर्ग थीटा, एकचा वर्ग एक मायनस साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा कंसात एक मायनस साइन थीटा बरोबर। आता एक मायनस साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा आहे। एक मायनस साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला कॉस वर्ग थीटा लिहिता येईल छेद कॉस थीटा कंसात एक मायनस साइन थीटा। आता कॉस वर्ग थीटा म्हणजे कॉस गुणिले कॉस, कॉस थीटा गुणिले कॉस थीटा होईल। अंशातले एक कॉस थीटा आणि छेदातले एक कॉस थीटा कॅन्सल होईल या ठिकाणी, म्हणजे इथला कॉस थीटा कटला आणि इथला एक कॉस थीटा कटला तर अंशामध्ये काय शिल्लक राहील? एक कॉस थीटा राहिला। कॉस थीटा छेद छेदामध्ये एक मायनस साइन थीटा आणि हीच आपली उजवी बाजू आहे बरोबर। उजवी बाजू म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू। उत्तर लिहा म्हणून सेक थीटा प्लस टॅन थीटा बरोबर कॉस थीटा छेद एक मायनस साइन थीटा। तर आता नववा प्रश्न सोडवूया। जर टॅन थीटा प्लस एक छेद टॅन थीटा बरोबर दोन तर दाखवा की टॅन वर्ग थीटा प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर दोन। आपल्याला याची किंमत दिलेली आहे टॅन थीटा प्लस एक छेद टॅन थीटा बरोबर दोन आहे तर याच्यावरून आपल्याला याची पण किंमत दोन आहे हे सिद्ध करायचं आहे। टॅन वर्ग थीटा प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर दोन तर हे दिलेलं लिहून घ्या टॅन थीटा प्लस एक छेद टॅन थीटा, टॅन थीटा प्लस एक छेद टॅन थीटा बरोबर दोन। आता याच्या दोन्ही बाजूंचा वर्ग करू आपण, दोन्ही बाजूंचा वर्ग करून दोन्ही बाजूंचा वर्ग करून वर्ग केल्यावर काय लिहिता येईल आपल्याला? टॅन थीटा प्लस एक छेद टॅन थीटा कंसाचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग। टॅन थीटा प्लस एक छेद टॅन थीटा कंसाचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग। आता ह्याला ए अधिक बी कंसाचा वर्गचं सूत्र वापरायचं। कोणतं? ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र वापरायचं। म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक या दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग। त्या पद्धतीनेच ह्याला लिहा। पहिलं पद आहे इथं टॅन थीटा, टॅन थीटाचा वर्ग टॅन वर्ग थीटा प्लस प्लस काय आहे? दोन गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद म्हणजे दोन गुणिले टॅन थीटा गुणिले एक छेद टॅन थीटा प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर चार। आता या ठिकाणी हा टॅन थीटा आणि हा टॅन थीटा कॅन्सल होतो। आता राहिलेलं लिहून काढा। पहिलं आहे टॅन वर्ग थीटा
प्लस इथं काय राहिलं दोन गुणिले एक दोन प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर चार. आता हे दोन प्लस दोन या बाजूला घ्या, प्लस दोन या बाजूला घेतलं तर काय होईल मायनस दोन, म्हणजे टॅन वर्ग थीटा प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर चार मायनस दोन. डाव्या बाजूचं दोन उजव्या बाजूला आलं, प्लस दोनचं मायनस दोन. टॅन वर्ग थीटा प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर चार मायनस दोन दोन, चार मायनस दोन दोन. आणि हेच आपलं सिद्ध करायचं आहे. हे आलं आपलं उत्तर, टॅन वर्ग थीटा प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर दोन. तर आता दहावा प्रश्न सोडवूया आपण. टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग प्लस कॉट ए छेद एक अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साईन ए गुणिले कॉस ए हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. तर डावी बाजू बघा, टॅन ए या डावी बाजू बरोबर टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग प्लस कॉट ए छेद एक अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग. आता हे टॅन ए ला टॅन ए लिहा, हे टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए, एक अधिक टॅन वर्ग ए बरोबर सेक वर्ग ए आहे, याच्या ठिकाणी काय येईल सेक वर्ग ए कंसाचा वर्ग प्लस कॉट एच्या ठिकाणी हे कॉट एला कॉट ए लिहा, एक अधिक कॉट वर्ग ए बरोबर कोसेक वर्ग ए, याच्या ठिकाणी येईल कोसेक वर्ग ए कंसाचा वर्ग. आता इथं सेक वर्ग एचा वर्ग म्हणजे सेकचा चौथा येईल, कोसेक वर्ग एचा वर्ग म्हणजे कोसेक एचा चौथा येईल बरोबर. म्हणजे काय लिहा इथं टॅन ए छेद सेक फोर ए प्लस कॉट ए छेद कोसेक फोर ए. आता टॅन ए ला लिहा साईन ए छेद कॉस ए, टॅन एच्या ठिकाणी साईन ए छेद कॉस ए, आणि सेक एच्या ठिकाणी सेक ए बरोबर एक छेद कॉस ए. मग इथं लिहा एक छेद कॉस फोर ए प्लस कॉट एच्या ठिकाणी कॉस ए छेद साईन ए, आणि कोसेक फोर एच्या ठिकाणी एक छेद साईन फोर ए, कोसेक ए बरोबर एक छेद साईन ए. आता हे साईन ए छेद कॉस ए हे भागिलेला गुणिले करा आणि याला व्यस्त करा, ह्याला व्यस्त केल्यावर काय येईल कॉस फोर ए छेद एक अधिक हे लिहा कॉस ए छेद साईन ए हे भागिलेला गुणिले लिहा आणि छेदाला व्यस्त करा म्हणजे येईल साईन फोर ए छेद एक. आता इथं हा कॉस ए आणि कॉस फोर ए मधला एक कॅन्सल होईल तर तिथं तीन राहील, हां, आणि हा साईन ए आणि हा साईन फोर ए मधला एक कॅन्सल होईल तर तिथं तीन राहतील म्हणजे साईन क्यूब ए राहील. म्हणजे काय शिल्लक राहतं बघा, आता इथं साईन ए शिल्लक राहिलं गुणिले कॉस फोर ए मधला एक कॅन्सल झाला म्हणजे कॉस क्यूब ए राहिला कॉस तीन ए प्लस हा कॉस ए गुणिले साईन फोर ए मधला एक कॅन्सल झाला साईन तीन ए साईनचा घन ए राहिला. काय आलं साईन ए गुणिले कॉस घन ए प्लस कॉस ए गुणिले साईन घन ए. आता इथून साईन ए कॉस ए कॉमन निघल, हां, इथून साईन ए कॉमन निघल, कॉस ए कॉमन निघल म्हणजे आपल्याला साईन ए गुणिले कॉस ए कॉमन काढता येईल. तर कंसात काय शिल्लक राहील बघा, इथं कॉस वर्ग ए शिल्लक राहील, साईन ए बाहेर आला कॉस ए
बाहेर आला, कॉस घनमधला कॉस बाहेर आला तर कॉस वर्ग ए राहील इथं, कॉस वर्ग ए प्लस इथं कॉस ए बाहेर आला, साईन घन एमधनं साईन ए कॉमन काढलं तर साईन वर्ग ए शिल्लक राहील, साईन वर्ग ए बरोबर हे साईन ए गुणिले कॉस ए। आता साईन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर एक, साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक हे जे सूत्र आहे ते या ठिकाणी लागू होईल, साईन वर्ग ए प्लस कॉस वर्ग ए बरोबर एक म्हणजे ह्याच्या ठिकाणी एक गुणिले एक। आता ह्याने याला एक न गुणा, साईन ए गुणिले कॉस ए बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग प्लस कॉट ए छेद एक अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साईन ए कॉस ए बरोबर साईन ए कॉस ए। आता आपण अकरावं उदाहरण सोडवूया, सेक फोर ए कंसात एक मायनस साईन फोर ए मायनस दोन टॅन वर्ग ए बरोबर एक हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजे याची किंमत एक आहे हे सिद्ध करायचं आहे। तर लिहा डावी बाजू बरोबर सेक फोर ए कंसात एक मायनस साईन फोर ए मायनस दोन टॅन वर्ग ए। सेक फोर एला आपल्याला लिहिता येईल एक छेद कॉस फोर ए, एक छेद कॉस फोर ए, सेक ए बरोबर एक छेद कॉस ए या सूत्रावरून। आता इथं आपल्याला एक मायनस साईनचा चौथा ए म्हणजे एक वर्ग मायनस साईन वर्गाचा वर्ग असं घेता येईल, इथं इथं काय घेता येईल आपल्याला एक मायनस साईन वर्ग ए चा वर्ग मायनस दोन टॅन वर्ग ए। आता एक छेद कॉसचा चौथा ए, इथं ए वर्ग मायनस बी वर्गचं सूत्र आपल्याला वापरता येईल, ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए प्लस बी गुणिले दुसऱ्या कंसात ए मायनस बी, म्हणजे इथं काय घेता येईल आपल्याला एक मायनस साईन वर्ग ए आणि एक प्लस साईन वर्ग ए मायनस दोन टॅन एला आपल्याला असं लिहिता येईल साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए, टॅन वर्ग ए बरोबर साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए। आता इथं आपण काय करू, कॉसचा चौथा ए आहे याला आपण असं लिहू कॉस वर्ग ए गुणिले कॉस वर्ग ए, ह्याची फोड केली मी, कॉसचा चौथा ए बरोबर कॉस वर्ग ए गुणिले कॉस वर्ग ए। इथं एक मायनस साईन वर्ग ए म्हणजे कॉस वर्ग ए होतो, एक मायनस साईन वर्ग ए बरोबर कॉस वर्ग ए, आणि हा जशास तसं ठेवा एक प्लस साईन वर्ग ए मायनस दोन साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए, या ठिकाणी हा कॉस वर्ग ए आणि हा कॉस वर्ग ए कॅन्सल होतो, कॉस वर्ग ए कॅन्सल झालं, तर एक गुणिले याचा गुणाकार करा, एक गुणिले एक अधिक साईन वर्ग ए म्हणजेच एक अधिक साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए मायनस दोन साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए। आता इथं दोन्हीचा छेद समान आहे, कॉस वर्ग ए अंशाची वजाबाकी करा, कॉस वर्ग ए अंशात एक अधिक साईन वर्ग ए मायनस दोन साईन वर्ग ए। आता हे एकला एक प्लस एक साईन वर्ग ए मायनस दोन साईन वर्ग ए ह्याची वजाबाकी होईल, एक साईन वर्ग ए मायनस दोन साईन वर्ग ए बरोबर मायनस एक साईन वर्ग ए, म्हणजे काय लिहितं एक मायनस साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए।
आणि एक मायनस साईन वर्ग ए म्हणजेच कॉस वर्ग ए होईल, छेदात कॉस वर्ग ए, कॉस वर्ग ए कॉस वर्ग ए कॅन्सल, बरोबर एक, आणि बरोबर हीच आहे उजवी बाजू, बरोबर उजवी बाजू, कॉस वर्ग ए कटला, राहिलं एक शिल्लक, हीच उजवी बाजू, म्हणून सेक फोर ए कंसात एक मायनस साईन फोर ए मायनस दोन टॅन वर्ग ए बरोबर एक। तर आता बारा उदाहरण सोडवूया। टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस वन बरोबर टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस वन छेद टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस वन, हे सिद्ध करायचं आपल्याला। तर याची डावी बाजू घ्या, लिहून टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस वन बरोबर, ह्याची डावी बाजू लिहून घेतली। आता ह्याच्या अंशाला आणि छेदाला सेक थीटा प्लस वननं गुणाकार करा, सेक थीटा मायनस वन आहे त्याच्याऐवजी प्लस वन घ्या आणि अंशाला आणि छेदाला गुणाकार करा, म्हणजे काय येईल, टॅन थीटा गुणिले सेक थीटा प्लस वन छेद सेक थीटा मायनस वन गुणिले सेक थीटा प्लस वन, हे अंश जशाच तसा लिहा, टॅन थीटा छेद सेक थीटा प्लस वन छेद इथं ए मायनस बी गुणिले ए प्लस बी बरोबर ए वर्ग मायनस बी वर्गचं सूत्र वापरा, म्हणजे काय येईल, सेक वर्ग थीटा मायनस एक, सेक वर्ग थीटा मायनस एक। आता हा टॅन थीटा कंसात सेक थीटा प्लस वन छेद सेक वर्ग थीटा बरोबर वन प्लस टॅन वर्ग थीटा, सेक वर्ग थीटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थीटा, हे सूत्र आहे या ठिकाणी, एक अधिक टॅन वर्ग थीटा आणि हा मायनस एक लिहा। इथं काय होईल, हे प्लस एक मायनस एक शून्य होईल, एक मायनस एक शून्य, काय शिल्लक राहिलं ते लिहा, टॅन थीटा कंसात सेक थीटा प्लस एक छेद टॅन वर्ग थीटा, टॅन वर्ग थीटा म्हणजेच टॅन गुणिले टॅन थीटा लिहा, सेक टॅन वर्ग थीटा म्हणजे टॅन थीटा गुणिले टॅन थीटा, हा एक टॅन थीटा आणि हा एक टॅन थीटा कॅन्सल झाला, ही कशाची किंमत आहे याची, हे लिहा टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस वन बरोबर काय राहिलं, सेक थीटा प्लस वन छेद टॅन थीटा, इथं काय शिल्लक राहिलं, सेक थीटा प्लस वन छेद टॅन थीटा। आता याच्यानंतर समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार, आपण जे नवीमध्ये झालेलं आपल्याला समान गुणोत्तराचा सिद्धांत, त्याच्यानुसार समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस एक बरोबर टॅन थीटा प्लस प्लस एक, ह्याच्या अंशामध्ये बेरजेचं चिन्ह घेतलं, दोघाच्या दोन्ही अंशाची बेरीज छेदामध्ये छेदांची बेरीज, टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस एक छेद सेक थीटा मायनस एक प्लस टॅन थीटा, हे बघा हे प्लस हे घेतलं आणि सेक थीटा मायनस वन प्लस टॅन थीटा घेतलं, म्हणजे काय येईल, टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस एक बरोबर टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस एक छेदामध्ये इथं जसं आहे त्या पद्धतीनं सिरियलनं लिहा, अगोदर आहे टॅन थीटा, टॅन थीटा प्लस सेक थीटा हा मायनस वन शेवटी घ्या, मायनस वन, आणि हेच उत्तर आहे आपलं, टॅन थीटा छेद सेक थीटा मायनस एक बरोबर टॅन थीटा प्लस सेक थीटा प्लस एक छेद टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस एक। या ठिकाणी
हे आल्यानंतर इथं समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरायचा आहे आणि हे गुणोत्तर बरोबर ह्या दोन्ही गुणोत्तराच्या अंशाची बेरीज छेद दोन्ही गुणोत्तराच्या छेदांची बेरीज।